तुमच्या हातामध्ये जर आता एक ब्रेसलेट आणि एक अंगठी असेल तर तुमचा भाव आहे साधारण 50-60 हजार रुपये. आणि जर समजा तुमच्या हातात बांगड्या आहेत, अंगठ्या आहेत आणि तुम्ही सोन्याचे कानातले घातले असतील तर तुम्ही लाख मोलाचे आहात. पण तुमचा भाव का वाढलाय समजून घ्यायचं असेल तर पहा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अमृता दुर्वे. तुमचा भाव वाढलाय कारण सोन्याचा भाव वाढलेला आहे. गेल्या 2 महिन्यात 10 ग्रॅम सोन्याचे भाव 40 हजार रुपयांपर्यंत पोचलेले आहे. गेल्या वर्षभरामध्ये सोन्याच्या किमतीत 20% वाढ झालेली आहे आणि म्हणूनच परिणामी एकूणच सोनं खरेदीवरती 60% परिणाम झालाय. 60% कमी खरेदी होते असं इंडियन बुलियन्स आणि ज्वेलर्स असोसिएशनने म्हटलेलं आहे. पण सोनं नेमकं का महागलंय इतकं? सगळ्यात पहिलं कारण म्हणजे अर्थव्यवस्था. कारण सध्याची स्थिती फारशी चांगली नाही आहे. अनेक क्षेत्र आहेत ज्यांच्यामध्ये मंदीसारखं दृश्य आहे, याचा परिणाम सोन्याच्या किमतींवरती झालाय. दुसरी गोष्ट म्हणजे यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने सोन्यावरच्या टॅक्सेसमध्ये बदल केला होता. भारतामध्ये सोनं आयात केलं जातं. यावरची 10% ड्युटी होती, ही इम्पोर्ट ड्युटी वाढवून 12.5% करण्यात आली. यासोबतच जेव्हा आपण या सोन्याचे दागिने विकत घेतो तेव्हा त्यावर देखील काही गोष्टी आकारल्या जातात. सगळ्यात आधी आपण ज्यांच्याकडनं दागिने घेतोय ते सोनार 4% ते 20% मधली घडणावळ म्हणजेच मेकिंग चार्जेस आपल्याला लावतात. तुम्ही कोणता दागिना घेताय, त्याच्यावर किती काम करायला लागतंय, यानुसार ही घडणावळ असते. सोन्याचं मूल्य आणि घडणावळ या सगळ्यावर मिळून GST आकारला जातो, जो आहे 3%. आता मुळातच सोनं महागलं त्यामुळे त्याच्यावर आकारल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी महाग झाल्या, परिणामी दागिने महाग झाले. आता पाहूयात आंतरराष्ट्रीय कारणं. भारतामध्ये सोनं आयात केलं जातं. सोनं आयात करतो तेव्हा त्यासाठी पैसे द्यायला लागतात डॉलर्समध्ये. म्हणूनच डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य वर खाली झालं तर त्याचा परिणाम आपल्याला सोन्यासाठी किती पैसे मोजायला लागतायत यावरती होतो. काही दिवसांमध्ये आता डॉलरची किंमत 72 रुपयांपर्यंत गेलेली आहे. म्हणूनच जे सोनं आपण आयात करतो त्यासाठी आता जास्त पैसे द्यायला लागतायत, परिणामी सोनं महागलेलं आहे. या पुढचं कारण म्हणजे गुंतवणुकीसाठीचे इतर पर्याय जरा बेभरवशाचे झालेत. व्याजदर कमी होत आहेत, शेअर बाजारांमध्ये अस्थिरता आहे, परिणामी जगभरातले गुंतवणूकदार सोन्याकडे वळलेले आहेत. कारण सोनं त्या दृष्टीने सुरक्षित मानलं जातं. परिणामी मागणी वाढले म्हणून किंमत वाढलेली आहे. जगभरातल्या अनेक घडामोडींचे परिणाम सोन्यावरती होत असतात. सध्या अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये ट्रेड वॉर सुरू आहे आणि इतक्यात तरी यावर तोडगा दिसेल असं दिसत नाही आहे. म्हणूनच जगाच्या राजकारणासोबतच जगाच्या अर्थकारणावरती देखील याचा परिणाम झालेला आहे. जगभरातल्या अनेक अर्थव्यवस्था सध्या मंदीच्या उंबरठ्यावरती आहेत आणि अशामध्ये अनेक सेंट्रल बँकांनी म्हणजेच देशांच्या मध्यवर्ती बँकांनी स्वतःकडची गोल्ड रिझर्व्स म्हणजेच देशाची सोन्यात असणारी गुंतवणूक वाढवायला सुरुवात केलेली आहे. परिणामी सोन्याची असणारी मागणी वाढलेली आहे. मग अशा सगळ्यामध्ये सामान्य गुंतवणूकदारांनी काय करायचं? तर तेच करायचं जे आपली आई आपली आजी करत होती, ते म्हणजे थोडं करत सोन्यामध्ये गुंतवणूक करत राहायची. फायनान्शियल प्लॅनर असं म्हणतात की आपल्या एकूण गुंतवणुकीच्या म्हणजेच पोर्टफोलिओच्या 5 ते 10% गुंतवणूक सोन्यामध्ये असावी. किंबहुना कोणत्याच एका क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक एकावेळी करू नये. कारण जर हे क्षेत्र डगमगलं तर त्याचा थेट परिणाम तुमच्या गुंतवणुकीवरती होणार असतो. शिवाय जर गुंतवणूक म्हणून सोनं घेत असाल तर ते ज्वेलरीच्या स्वरूपात न घेता सोन्याची वळी, नाणी, बिस्किट्स या स्वरूपात घ्या. कारण जेव्हा आपण सोनं विकू तेव्हाच प्रॉफिट्स बुक करता येतील आणि मग त्यावेळी त्यामध्ये भावनिक गुंतवणूक असणार नाही. त्यामुळे आता जेव्हा लग्न सराईला सुरुवात होईल, सणांचा काळ सुरू होईल, तेव्हा ज्वेलर्सचं असं म्हणणं आहे की नवीन सोनं विकत घेण्यापेक्षा आपल्याकडचं आहे ते सोनं देऊन एखादी गोष्ट घडवण्याकडे लोकांचा जास्त कल असेल. गुंतवणुकीसाठीचा आणखी एक पर्याय आहे, तो म्हणजे गोल्ड ETF. यामध्ये देखील सुरक्षित गुंतवणूक करता येईल असं फायनान्शियल प्लॅनर्स म्हणतात. पण त्यांनी एकच संदेश दिलेला आहे, ते म्हणजे गुंतवणूक करा, दीर्घकाळासाठी करा आणि मग सतत वरखाली होणाऱ्या दरांची चिंता करत राहू नका.